पुढची बातमी आहे, विधानसभेच्या येणाऱ्या पूर्वतयारीची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना खुश खबर देत महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे. सरकारी कर्मचारी तसंच इतर पात्र पूर्वकालीन कर्मचाऱ्यांना महागाईचा भत्ता आता 9% वरून 12% झाला आहे. राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडून 8 जुलै 2019 रोजी जारी झालेल्या पत्रकात नमूद केलं आहे की 1 जानेवारी 2019 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्यात दर 9% वरून 12% करण्यात यावा. तसंच महागाई भत्त्याची वाढ 1 जुलै 2019 पासून रोखीनं देण्यात यावी आणि 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या 6 महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश दिले जातील असं या पत्रकात नमूद करण्यात आलंय.